नमस्कार, मी अर्चना मोहिते, चाइल्ड अँड पॅरेंट, डर्मॅटोग्राफिक कन्सल्टंट. ब्रेन स्पार्कलच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज मी मुलांच्या एक्सरसाइज म्हणजे वर्कआउटबद्दल बोलणार आहे. एक्सरसाइज म्हटलं की आपल्या सगळ्यांना असं वाटतं की एक्सरसाइजची गरज फक्त मोठ्या माणसांनाच असते, लहान मुलांना नाही. तर तसं नाही आहे. जशी लहान मुलांना हेल्दी फूडची गरज असते, तसंच लहान मुलांना एक्सरसाइजची सुद्धा गरज असते. आणि आता तर लहान मुलांना एक्सरसाइजची गरज सगळ्यात जास्त आहे, कारण लहान मुलं बाहेर खेळण्यापेक्षा घरात बसून इलेक्ट्रिक गॅजेट वापरणं पसंत करतात. आणि त्यात त्यांची फूड हॅबिट अशी झालेली आहे की त्यांना जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स अशा गोष्टी खायला आवडतात. त्याच्यामुळे मुलांमधला लठ्ठपणा म्हणजे फॅटनेस तर वाढतोच आहे, त्याचबरोबर मुलांना हेल्थ प्रॉब्लेमसुद्धा व्हायला लागलेले आहेत. आणि त्यात आता ह्या लॉकडाऊनमुळे स्कूल बंद असल्याकारणाने मुलं जी काही थोडा वेळ बाहेर खेळत होती तेसुद्धा त्यांचं खेळणं बंद झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मुलांची फिजिकल ॲक्टिव्हिटी होत नाही आहे आणि त्याचा परिणाम मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटवर होतो आहे. आणि म्हणून तुम्ही मुलांकडून घरातच अशा काही एक्सरसाइज करून घेऊ शकता की ज्याच्यामुळे त्यांची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोन्हीही व्यवस्थित राहू शकते. आणि म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की पुढे जाऊन आपल्या मुलांना कोणताही हेल्थ प्रॉब्लेम होऊ नये, तर लहान वयातच मुलांना एक्सरसाइजची सवय लावा. तर घरातच तुम्ही कोणकोणत्या एक्सरसाइज मुलांना करून घेऊ शकता हे आज मी आपल्याला सांगणार आहे. पण अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझा व्हिडिओ सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग बघूया तुम्ही मुलांकडून घरातच अशा कोणकोणत्या एक्सरसाइज करून घेऊ शकता. सगळ्यात पहिली एक्सरसाइज म्हणजे जम्पिंग जॅक. याच्यासाठी स्ट्रेट उभे राहा, दोन्ही पाय स्प्रेड करा व त्याच वेळेला दोन्ही हात वर करा व ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही एक्सरसाइज करा. सुरुवातीला फक्त 10 वेळा ही एक्सरसाइज करा, मग हळूहळू तुम्ही याचा टायमिंग वाढवू शकता. दुसरी एक्सरसाइज म्हणजे स्किपिंग. पण बऱ्याच पॅरेंट्सना असं वाटतं की स्किपिंग फक्त मुलीच करू शकतात, तर तसं नाही आहे. स्किपिंग गर्ल्स आणि बॉईज दोघंही करू शकतात आणि ह्या स्किपिंगमुळे मुलांची हाईट ग्रो व्हायला मदत होते. आणि म्हणून दररोज मुलांकडून 10 ते 15 मिनटं स्किपिंग करून घ्या. तिसरी एक्सरसाइज म्हणजे जॉगिंग. जॉगिंग अगदी सोपी आणि सगळ्यात बेनिफिशियल असलेली एक्सरसाइज आहे. तुम्ही मुलांना अगदी फ्रेश वातावरणात दररोज 10 ते 15 मिनटासाठी जॉगिंग करायला घेऊन जा. सुरुवातीला जॉगिंगचा स्पीड स्लो ठेवा व हळूहळू तुम्ही जॉगिंगचा स्पीड वाढवू शकता. चौथी एक्सरसाइज म्हणजे प्लँक. आणि प्लँक एक्सरसाइजसाठी मुलांना पोटावर झोपू द्या व ह्या इमेजमध्ये दाखविल्याप्रमाणे दोन्ही हातांचे एल्बो एकमेकांच्या जवळ आणा व आपल्या बॉडीचा पूर्ण बॅलेन्स हातांवर घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या बॉडीचा बॅलेन्स हातांवर 30 सेकंदांपर्यंत करण्याचा प्रयत्न करा. पाचवी एक्सरसाइज म्हणजे स्कॉट. ह्या एक्सरसाइजसाठी दोन्ही पाय स्प्रेड करा व त्याच वेळेला दोन्ही हात समोर घ्या. ह्या इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हात समोर घ्या व आपण चेअरवर बसतो तसं बसा, पुन्हा उभे राहा, पुन्हा बसा, पुन्हा उभे राहा. ही एक्सरसाइज तुम्ही सुरुवातीला 10 वेळा करा व हळूहळू तुम्ही ही जास्त वेळा करू शकता. सायक्लिंगसुद्धा मुलांसाठी एक चांगली एक्सरसाइज आहे. ह्या सगळ्या एक्सरसाइज मुलांकडून तुम्ही घरच्या घरी करून घेऊ शकता. मुलांना रोज एक्सरसाइज करण्याची सवय लावा व त्यांना फिजिकली आणि मेंटली फिट ठेवा. हा व्हिडिओ जर का तुम्हाला युजफुल वाटत असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.